नमस्कार, अॅग्रोवनच्या मान्सून बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं सध्या उघडीप दिली, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. हवामान विभागानं राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आज आणि उद्या दिला आहे. मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतली होती, परंतु त्यानंतर मात्र सलग 6व्या दिवशी मान्सूननं आपला मुक्काम कायम ठेवला. आजही मान्सूनचा प्रवास थबकला होता. हवामान विभागानं आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला, तर बीड, सातारा, नाशिक, नंदुरबार, धुळे, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उद्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे, तर धाराशिव, लातूर, बीड, सातारा, पुणे, नगर, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. तसंच पुढील 3 दिवस म्हणजेच बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर इतर भागामध्ये पावसाची उघडीप राहील असा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे. हे होतं आजचं आपलं मान्सून बुलेटिन. रोज सायंकाळी 4 वाजता मान्सून बुलेटिनमधून आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेत असतो. त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.